मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 9वी कारपेंट्री सुतारकाम विभागातील साधने या पाठात आज आपण सुतारकाम विभागातील वेगवेगळ्या साधनांची ओळख करून घेणार आहोत. यामध्ये प्रथम मोजमाप घेण्याची साधने आपण बघणार आहोत. सुतारकाम करताना मापे घ्यावी लागतात, त्याकरता खालील साधनांचा उपयोग करतात. स्पिन टेप, या पद्धतीचा टेप आपण सगळ्यांनी बघितला असेल. ज्यावेळेस कार्पेंटर फर्निचरचं माप घेतो तर याचा उपयोग करत असतो. सुतारकामामध्ये या साधनांचा नेहमी संबंध येतो लाकडाची लांबी रुंदी जाडी मोजण्यासाठी, तसेच मापे घेण्यासाठी याचा उपयोग होतो. हा बाजारामध्ये 3 मीटर ते 5 मीटर मध्ये उपलब्ध असतो. या टेपमध्ये स्टील रील पातळ पट्टी असते, त्यावरती इंच व सेंटीमीटरच्या खुणा असतात. हा टेप सहज हाताळता येतो. आतमध्ये स्प्रिंग फिटिंग केलेला ही पट्टी आपण बाहेर ओढली तर ती बाहेर येते आणि काम झाल्यानंतर ती या डबीमध्ये गुंडाळली जाऊन गोळा होते. स्टील रोल पोलादी मोजपट्टी हे रेखीय मापनासाठी वापरण्यात येणारे प्रमाणित साधन होय. याद्वारे प्रत्यक्ष पद्धतीने मापन करता येते. या पट्टीच्या एका बाजूवर वरच्या व खालच्या कडेला इंच व मिलीमीटरच्या तसेच सेंटीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. हिची साईज 150 मिलीमीटर ते 1 मीटर लांबीपर्यंत उपलब्ध असते. या प्रकारची स्टील रूल आपण बघितलेली आहे. तर हिचा उपयोग मोजमापनासाठी केला जातो. गुन्या पोलादापासून बनवलेला असतो. त्याचे 2 भाग असतात, एक स्टॉक व ब्लेड. पात्यावर इंचाचे किंवा सेंटीमीटरचे मापे असतात. पाते व खोड हे 90° काटकोनात रिवेटिंग करून जोडलेले असते. म्हणून गुन्ह्याचा उपयोग काटकोनात आखणी व काटकोन तपासण्यासाठी होतो. तसेच लाकडाचा रनलेला पृष्ठभाग सवपातळीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी व त्याच्या बाजू नंतर कडेची बाजू काटकोनात तपासण्यासाठी होतो. हा गुन्हा इथे दाखवलेला आहे. तर यातील एक स्टॉक आणि ब्लेड हे 2 भाग असतात आणि हे एकमेकांना काटकोनात जोडलेले असतात रिवेटिंग करून, आणि याचा उपयोग आपल्याला बाजू काटकोनात आहे की नाही समपातळीत आहे की नाही हे मोजण्यासाठी केला जातो. खतावणी, या खतावणीमध्ये जे भाग असतात खोड किंवा स्टॉक, नंतर बीम स्टेम थंब स्क्रू आणि टोकदार पिन खिळा, तर हा इथे खिळा आहे. त्यानंतर हा थंब आहे, हा बीम आहे आणि हा स्टॉक आहे. आकृतीत दाखविल्याप्रमाणे मार्किंग गेज संपूर्ण लाकडाची किंवा हलक्या धातूची तयार केलेली असते. हिचे मुख्य 4 भाग असतात. स्टॉकच्या मध्यभागी चौरस दांडी बसवलेली असून तिला पाहिजे त्या अंतरावर फिक्स करण्यासाठी थंब स्क्रू असतो. स्टॉक व पिन मध्ये पाहिजे तेवढे अंतर घेऊन थंब स्क्रू फिट करतात. याचा उपयोग लाकडावर समांतर रेषा ओढण्यासाठी होतो. कसू खतवणी मॉर्टिस गेज, याची रचना मार्किंग गेज सारखीच असते. या गेज द्वारे लाकडाच्या कडेस एकावेळी 2 समांतर रेषा आखता येतात. यात एका दांड्याऐवजी एकात एक सरकणारे 2 दांडे असतात आणि प्रत्येक दांड्यावर 1 खिळ असतो. या दोन्ही खिळांमध्ये आवश्यक अंतर ठेवून आखणी करतात. तर इथे मॉर्टिस गेज दाखवलेला आहे. रेगनी, तिलाच आपण स्क्रायबर म्हणतो. ही पोलादी गोलाकार सळी पासून तयार केलेली असते. याचे एक टोक अणकुचीदार असून दुसरे टोक चपटे व धारदार केलेले असते. याचा उपयोग लाकडावर रेषा ओढण्यासाठी होतो. हा स्क्रायबर आहे. तर याचे टोक एक अणकुचीदार असते आणि दुसरे चपटे करून धारदार केलेले असतात. तर याचा उपयोग आपल्याला लाकडावर रेषा काढण्यासाठी होतो. किंवा प्लेन रंदा, सुतारकामातील अतिशय महत्वाचे हत्यार आहे. लाकूड सर्वप्रथम रंदावे व पाचसर लागते. लाकडाचा खरबरीत पृष्ठभाग समपातळीत आणण्यासाठी रंदाचा उपयोग होतो. प्रामुख्याने रंदाचे 4 भाग असतात, खोड पोलादी पाते साधे पाते. रंदाचे खाली प्रकार पडतात, लाकडी रंदा उडन प्लेन आणि लोखंडी रंदा आयर्न प्लेन. हा आयर्न प्लेन इथे दाखवलेला आहे. लाकडी रंदा, हा रंदा 7
बाबूळ किंवा सिसम अशा प्रकारच्या उत्तम रीतीने राखवलेल्या लाकडापासून तयार करतात। तर हा इथे लाकडी रंग दाखवलेला आहे आणि साप किंवा बाबूळ किंवा सिसम त्यासाठी वापरतात। लोखंडी रंदा स्मूथिंग प्लेन हा रंदा लोखंडापासून बीड किंवा कास्टायनपासून तयार करतात। लाकडी रंद्याऐवजी हा रंदा वापरणे फायद्याचे असते। या रंद्याचा तळ लोखंडी असल्यामुळे तो झिजत नाही। रंधकामाची अचूकता व्यवस्थित येते। आकृतीत दाखवल्याप्रमाणे रंदा व त्याची बाग असतात। त्यातील पाते महत्वाचे असून ते पोलादी असते। इथं पाते दाखवले त्याला वेळोवेळी धार लावावी लागते। पात्याला धार लावण्यासाठी तेलपत्री किंवा त्याला आपण ऑइल स्टोन म्हणतो त्याचा वापर करावा लागतो। रंद्याचे अनेक प्रकार आहेत। रंद्याच्या लांबीवरून त्याचे प्रकार पडतात। उदाहरणार्थ 4 इंच ब्लॉक प्लेन, 9 इंच स्मूथिंग प्लेन, 14 इंच जॅक प्लेन, 18 इंच ट्रॉइंग प्लेन। यापैकी स्मूथिंग प्लेनचा वापर जास्त प्रमाणात करतात। सध्या रंधकाम हे रंधा मशीनचा वापर करून कामे लवकरात लवकर वेळ वाचून करतात। त्याच्यानंतर त्याच्यावर जोडलेल्या जोड्याच्या पृष्ठभागावर झालेला फरक रंधून तो समपातळीत आणणे व पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी या रंध्याचा उपयोग होतो। तर रंध्याचा उपयोग साधारणतः आपल्याला पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी होतो। आता आपण बघणार आहोत कापणारी हत्यारे। या पाठाचं उद्दिष्ट आहे आपलं लाकडावर आखणी प्रमाणे आकार देण्यासाठी कापकाम करण्यासाठी कोणती हत्यारे वापरतात, त्याची ओळख, त्याचा उपयोग कसा करावा हे पाहणे, हत्यारांची निगा व काळजी कशी घ्यावी। करवत लाकूड कापण्यासाठी उपयोगात येणारे हत्यार म्हणजे करवत होय। करवतीचे पाते हे पोलादी पत्र्यापासून बनवलेले असते। पोलादी पत्र्यावर एक कडेस अंकुचीदार दात असतात आणि एका कडेस कठीण लाकडाची किंवा प्लास्टिकची योग्य आकाराची मूठ असते। करवत मागे पुढे चालून काप काम करतात। करवतीला व्ही आकाराची दाते असतात। या दातांना त्रिकोणी कांशीने धार लावतात, त्यामुळे धारेचा कोन 60 अंश असतो। करवतीचे खालील प्रकार आहेत। हँड सॉ किंवा हात करवत। या करवतीचा उपयोग सर्वसाधारण लाकूड कापण्यासाठी केला जातो। या करवतीचा आकार आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पात्यास मोठ लाकडी किंवा प्लास्टिकची रिवेट मध्ये बसवलेली असते। या करवतीत 12 इंच ते 30 लांबीमध्ये बाजारामध्ये मिळतात। करवतीच्या आकार मानाने प्रति इंचात 6 ते 8 दाते असतात। तर इथे हँड करवत दाखवलेली आहे। या पद्धतीने ही लाकडी मुठी पकडण्यासाठी फिट केलेली असते आणि 12 इंच ते 30 इंचापर्यंत लांबीमध्ये या करवती आपल्याला बाजारामध्ये मिळतात आणि प्रति इंच 7 ते 8 दात या करवतीला असतात। टेनन सॉ सुतारकामात सांध्याचे कापकाम करण्यासाठी आणि विशेषतः टेनन म्हणजे कुसूम कापण्यासाठी या करवतीचा उपयोग करतात। या करवतीचा आकार आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असतो। करवतीच्या पात्याच्या वरील बाजूस पातळ पट्टी बसवलेली असते, त्यामुळे करवतीच्या पात्यास आधार मिळतो। टेनन सॉची लांबी 30 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटर असते। पात्यास प्रति इंच 10 ते 12 दाते असतात। तर या पद्धतीने पट्टी बसून ते अजून मजबूत केलेली असते आणि इथे हे हँडल। तर इची लांबी साधारणतः 30 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटर असते आणि 10 ते 12 दाते साधारणतः असतात। कंपास सॉ पातळ लाकूड किंवा पातळ फळ्या यांच्यावर वक्र काप काम करण्यासाठी या करवतीचा वापर करतात। ही करवत टोकदार निमुळत्या पात्याची बनवलेली असून तिच्या रुंद टोकास खुल्या प्रकारची मूठ बसवलेली असते। पात्याची लांबी 150 मिलीमीटर ते 30 मिलीमीटर असून प्रति इंचात 6 ते 10 दाते असतात। नमुना कामात या करवतीचा जास्त उपयोग होतो। त्याची काळजी व निगा लाकडावर कापकाम करताना करवतीला व्यवस्थित धार लावलेली असावी।
करवती गंजू नये म्हणून ग्रीस किंवा तेल लावावे.